नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. अतिथी देवो भव या संकल्पनेला एका उंचीवर नेऊन ठेवणारे माजी आमदार प्रदीप नाईक हे सातत्याने मागील 25 वर्षापासून राजकारणासोबतच समर्पित भावनेनं समाजकारण करीत आलेले आहेत. त्यांनी या दुर्गम आणि डोंगराळ भागाचं या मतदारसंघाचं 3 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी या मतदारसंघाचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत. सिंचनापासून तर पायाभूत सुविधापर्यंत अनेक गोष्टीवर त्यांनी जोर दिला. कोट्यवधी रुपयाचा निधी आणून या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक प्रश्न निकाली काढले आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये या भागातील सर्व जाती धर्माची समूहाची माणसे जोडली. बहुजनाचा एक प्रबळ नेता, एक बाहुबली नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सामान्य कार्यकर्त्याला मानाचं सन्मानाचं पद दिलं. कार्यकर्त्यांना नेता बनवणारा कारखाना म्हणून त्यांच्याकडे आशादायी नजरेनं बघितल्या जातं. भल्या पहाटेपासूनच त्यांचा जनता दरबार सुरू होतो. किनवट तालुक्यातील दहिली तांडा येथील निवासस्थानी अशा प्रकारे सकाळपासून पुरुष, अबाल, वृद्ध, तरुणांची प्रचंड गर्दी होते. ब्युरो रिपोर्ट, डीटी न्यूज मराठी, नांदेड. गोरगरिबाचे काम सोडवतात. आत्ताच चंद्रपूरचे लोक आले बुधविहार साठी, पत्रे घ्यायसाठी. महिला, पुरुष आणि इथून कमीत कमी 80 किलोमीटर गाव आहे चंद्रपूर, बोदरीच्या पलीकडे थारच्या बाजूला. तिथले लोक आले, मी सुद्धा माझ्या सालेगुडीतून आलो. जल जीवन मिशनचे काम अर्धवट आहे म्हणून विहीर नाही, टाका नाही बांधले म्हणून रोडच्या बाजूला टाका आहे. तरी नाईक साहेबाचे किनवट माऊर विधान क्षेत्रामध्ये अमूल्य कामं आहेत. मागील 15 वर्षात भरपूर विकास केलेला नाईक साहेबांनी. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.